अम्बाजरी पुलिस थाना अंतर्गत एक सेंधमारी की घटना उजागर हुई है, जहां एक 26 वर्षीय युवक ने प्रथम वर्ग के न्याय दंडाधिकारी के यहां चोरी की है, जिसे अम्बाजरी पुलिस थाना अंतर्गत गिरफ्तार कर लिया गया है। दरअसल 15 अगस्त की शाम दोनों न्याय दंडाधिकारी दंपति गांव के लिए रवाना हुए, लेकिन जब वह गांव से वापस आए तो उन्होंने अपने घर का ताला खुला हुआ पाया, जहां सेंधमारी की आशंका से फिरियादी ने अम्बाजरी पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई, जिसके चलते शक के बिना पर 26 वर्षीय आरोपी अनिकेत राउत, जो सिविल लाइन्स का निवासी है और पहले से ही उस पर सदर पुलिस थाना अंतर्गत 2 बाइक चोरी के मामले दर्ज है, ऐसे कुख्यात आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है और आगे की जांच जारी है, जिसकी जानकारी दी अम्बाजरी पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक गोले ने। पोलीस ठाणे अंबाझरीच्या आधीमध्ये लेडीज क्लब जो परिसर आहे त्या परिसरामध्ये बरेचसे जजेस साहेबांचे बंगलोज आहेत आणि सरकारी निवासस्थान आहेत। त्या ठिकाणी 15 ऑगस्टच्या वेळी एक जज JMFC जज साहेब आहेत, ते सुट्टीसाठी फॅमिलीचं गावी गेले होते आणि जेव्हा ते त्यांनी 16 तारखेला आले तर त्यांना त्यांचा घराचा जो मेन डोर आहे त्याचा ताला थोडा दबलेला दिसून आला आणि जी सेफ्टी जाळी लावली होती ती जाळीसुद्धा वाकवण्यात आली होती। त्यांनी त्याबद्दलची खबर आम्हाला दिली, त्यामुळे मी स्वतः आणि आमचे DB पथक तात्काळ घटनास्थळी गेलो, संपूर्ण पाहणी केली असता त्या ठिकाणी ताळा तोडण्याचा प्रयत्न केला होता, आतमध्ये कोणी प्रवेश केलेला नाही आणि कोणत्या प्रकारची वस्तू चोरीला गेली नव्हती। त्यानुषंगाने आम्ही अंबाझरी पोलीस ठाणे अपराध क्रमांक 540/23 कलम 454 457 427 511 अन्वये आम्ही गुन्हा दाखल केला आणि तात्काळ आम्ही आजूबाजूचे CCTV फुटेज DB पथकाला गोपनीय माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू होते। काल रात्री आम्हाला गोपनीय माहितीदारावरून माहिती मिळाली की जो हा जो अपराध आहे तो एका सराईत गुन्हेगाराकडून केलेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही त्या सराईत गुन्हेगाराला रात्री ताब्यात घेतलं, त्याच्याकडून चौकशी केली असता त्याला या गुन्ह्याची कबूल दिली आणि त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे। अटक आरोपीचं नाव आहे अनिकेत धर्मराज राऊत, वय 26 वर्ष, राहणार 160 क्वार्टर्स लेडीज क्लबच्या बाजूला नागपूर सिव्हिल लाईन्स। या आरोपीचा अभिलेख तपासला असता याच्याविरुद्ध यापूर्वी सदर पोलीस ठाणे या ठिकाणी गाडी चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत, त्याचबरोबर कोणाच्या घरामध्ये ओपनच्या ठिकाणी राहिलेले काही वस्तू ज्या पण काही सार्वजनिक वस्तू असतील त्या उचलून घेऊन जाऊन कबड्डीवाला विकणे आणि दारूच्या नशेमध्ये राहण्याची सवय आहे, त्यामुळे अशा अपराध त्यांनी केलेला आहे। याचा यासोबत आणखी साथीदार असावेत असा आम्हाला दाट संशय आहे, तर आरोपीला आम्ही आज माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत आणि पुढील माहिती घेतल्यानंतर याच्यासोबत अजून कोण साथीदार आहेत किंवा कसे याचा आम्ही सखोल तपास करून त्यांनासुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक करण्याचे आम्ही प्रयोजन करत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।